Okay, see angiography. What is angiography? Yes, angiography means X-ray imaging. अपन यहाँ ठिकाणी X-ray imaging ही मिळवतो. कोणाची इमेज मिळवतो? कार्डियक मसल. X-ray imaging of cardiac muscle to locate the position of blockages. Okay, आता blockages म्हणजे काय? तर बघा आपल्या हार्टच्या वॉल मध्ये जे मसल्स आहेत या मसलचं मेन फंक्शन काय आहे? तर हार्टचं कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन करणं. ओके, तर हे जे मसल्स आहेत यांना कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स होण्यासाठी एटीपीच्या फॉर्म मधली एनर्जीची गरज आहे. आपण स्लाइडिंग फिलामेंट थिअरी शिकलेलो आहोत, तिथं क्रॉस ब्रिज तयार होण्यासाठी एटीपी लागतो हे आपल्याला माहिती आहे. ओके, म्हणजे याला एटीपीची गरज आहे. एटीपी तयार होण्यासाठी ऑक्सिजन आणि न्यूट्रिएंटची गरज आहे आणि हे मिळण्यासाठी त्या ठिकाणी ब्लडचा सप्लाय असला पाहिजे. बऱ्याचदा असं वाटतं की हार्टच्या आत ब्लड आहे मग सेपरेट अजून सप्लाय करण्याची गरज नाही, पण असं नाही. हार्टच्या मसल्सना कोरोनरी आर्टरी ज्या आहेत या आर्टरीज ब्लड सप्लाय करत असतात. सो समजा या कोरोनरी आर्टरीज आहेत ज्या हार्टच्या मसल्सना ब्लड सप्लाय करतात. येस, सो आपण एंजिओग्राफी मध्ये काय करतोय? एक्सरे. फर्स्ट वन यू हॅव टू रिमेंबर इज दी एक्सरे इमेजिंग. आपण एक्सरे इमेज मिळवतोय. कोणाची इमेज मिळवतोय? कार्डियक मसलची एक्सरे इमेज काढतोय आपण. आणि कशासाठी? टू लोकेट द पोझिशन ऑफ ब्लॉकेजेस. या मसल या आर्टरीज मध्ये ब्लॉकेजेस जे आहेत ते आपल्याला झाले. जर ब्लॉकेज झालं की आर्टरी जर ब्लॉक झाली तर काय होईल? ब्लड इथंपर्यंत आलंय तिथून पुढे फ्लो होणार नाही. ब्लडचा सप्लाय प्रत्येक मसलच्या प्रत्येक पार्ट पर्यंत होणार नाही. ब्लड सप्लाय नाही झालं एनर्जी मिळणार नाही आणि त्यांना कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स प्रॉपरली करता येणार नाही. ओके, सो फर्स्ट यू हॅव टू रिमेंबर व्हॉट इज एंजिओग्राफी. एंजिओग्राफी इज द एक्सरे इमेजिंग ऑफ द कार्डियक मसल टू लोकेट द पोझिशन ऑफ ब्लॉकेजेस. सो ब्लॉकेजेस आर्टरीज मधले ब्लॉकेजेस फाइंड करायचे. ब्लॉकेज कशामुळे होतं? तर कोलेस्ट्रॉल किंवा फॅटी ऍसिडचं रिच डाएट जर असेल तर त्याचे ब्लॉकेजेस जे आहेत ते आपल्या आर्टरीज मध्ये फॉर्म होतात, ज्याला आपण अथेरोस्क्लेरोसिस म्हणतोय. ओके, तर हे ब्लॉकेजेस खूप झाले तर बऱ्याच कार्डियक मसलना न्यूट्रिएंट मिळणार नाही आणि त्यामुळे एनर्जी प्रोड्यूस होणार नाही, त्यांना ब्लड पंप करता येणार नाही. ब्लड पंप नाही झालं बॉडी आपल्याला ऑक्सिजनेटेड ब्लड मिळणार नाही. ओके, सो हे ब्लॉकेजेस फाइंड करणं पहिल्यांदा खूप गरजेचं की कुठे कुठे ब्लॉकेजेस आहेत. नेक्स्ट थिंग, आता सपोज आपण ब्लॉकेजेस फाइंड केले की कोणकोणत्या लोकेशनला ब्लॉकेजेस आहेत. नेक्स्ट, डिपेंडिंग ऑन डिग्री ऑफ ब्लॉकेजेस रिमेडियल प्रोसिजर कॅन बी यूज. ओके, आता किती मोठ्या प्रमाणात ब्लॉकेज झालेलं आहे त्या बेसिसवरती त्या पेशंटला ट्रीटमेंट काय द्यायची हे बघितलं जातं. सो बघा, एक्सरे इमेजिंग करणं कार्डियक मसलचं ब्लॉकेजेस शोधण्यासाठी, या प्रोसेसला एंजिओग्राफी म्हणायचं. आणि एंजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी ह्या दोन्ही ट्रीटमेंट आहेत ज्याच्यामध्ये जर आर्टरीज ब्लॉक असतील तर त्या ब्लॉक आर्टरीजचा सप्लाय पुन्हा कसा सुरू करायचा याबद्दल ट्रीटमेंट दिली जाते. सो स्टेटमेंट मी लिहिलंय, डिपेंडिंग ऑन डिग्री ऑफ ब्लॉकेजेस रिमेडियल प्रोसिजर कॅन बी यूज. म्हणजे कसं? बघा, मी दोन ब्लॉकेजेस तुम्हाला बोर्ड वरती दाखवते. सपोज ही एक आर्टरी आहे आणि या आर्टरीमध्ये ब्लॉक तयार झाला, ब्लॉकेज तयार झाला, सुरुवात झाली. सो या पद्धतीने हे फॅट्स डिपॉझिट होण्यासाठी सुरुवात झाली आहे, ब्लॉकेज व्हायला सुरुवात झाली आहे. कम्प्लिटली अजून ब्लॉक झालेला नाही आणि कदाचित असंही असू शकतं की ती कम्प्लिटली ब्लॉक झाली आहे. तिथं जास्त फॅट डिपॉझिट होऊन ती आर्टरी जी आहे ती कम्प्लिटली ब्लॉक झाली आहे. सो दोन टाईपचे ब्लॉकेजेस दाखवले. सपोज या टाईपचं ब्लॉकेज असेल की जस्ट सुरुवात झालेली आहे अजून कम्प्लीट ब्लॉकेज झालेलं नाही, तेव्हा आपण एंजिओप्लास्टी ही मेथड यूज करतो. आणि जेव्हा असं कम्प्लीट ब्लॉक झालेली आहे त्या कंडिशनमध्ये बायपास सर्जरी ही मेथड जी आहे ती यूज केली जाते. तर एंजिओप्लास्टीमध्ये काय करतात नक्की? सो एंजिओप्लास्टीमध्ये बघा, स्टेंट जे आहे ती इन्सर्ट केली जाते त्या आर्टरीमध्ये. स्टेंट इज इन्सर्टेड ॲट द साईट ऑफ ब्लॉकेज. स्टेंट हा शब्द नीट लक्षात ठेवा, स्टेंट इज इन्सर्टेड ॲट द साईट ऑफ ब्लॉकेज. ब्लॉकेजच्या साईडला स्टेंट जी आहे ती इन्सर्ट केली जाते. स्टेंट कशी असते बघा, मी इथं ड्रॉ करते. सो या टाईपचं एक निडल लाईक स्ट्रक्चर असतं आणि या निडल वरती एक जाळीदार स्ट्रक्चर असतं. सो हे वरून जे ड्रॉ करते ते वरती सपोज जाळीदार स्ट्रक्चर याच्यावरती. ओके, आणि ही जी स्टेंट आहे ती या ब्लॉकेजच्या ठिकाणी ही स्टेंट इन्सर्ट केली जाईल. सो हे निडल लाईक स्ट्रक्चर आणि हे त्याच्यावरती असणारी जाळी. ठीक आहे, काय केलं जातं बघा,
ज्या ठिकाणी ब्लॉकेज आहे त्या ठिकाणी स्टेंट इन्सर्ट केली जाते. स्टेंट इन्सर्ट केली की त्याच्यावरचे जे बलून लाईक स्ट्रक्चर आहे, जे जाळीदार स्ट्रक्चर आहे, ते इन्फ्लॅट केलं जातं, फुगवलं जातं. सो त्याच्यामुळे काय होईल बघा, त्याची नेक्स्ट स्टेप हेट रफ करते, त्याची नेक्स्ट स्टेप काय होईल बघा, ही आपली मधली निडल आहे. ओके, आणि हे वरती तुम्ही ब्लॉकेज बघता एवढ्या प्रमाणात झालेले. सो जेव्हा आपण ही जाळी जी आहे ती फुगवणार, ही जाळी जेव्हा फुगणार आहे ठीक आहे, ही जाळी आहे जी फुगवलेली आहे, तर त्याच्यामुळे काय झालं, तो जो ब्लॉकेज आहे आधी जो ब्लॉकेज झाला होता तो ब्लॉकेज काय झाला, कॉम्प्रेस झाला, बाजूला ढकलला गेला. ही जाळी जी आहे ही आर्टरी आहे असं समजा, आर्टरीच्या वॉलला इकडे आणि इकडे ब्लॉकेज व्हायला सुरुवात झालेली आहे, पण तुम्ही त्याच्यामध्ये एक्सटेंड इन्सर्ट केला आणि त्याच्यावरची बलून सारखी जी जाळी आहे ती तुम्ही फुगवली. जाळी फुगली की त्याचे प्लाक वरती तयार झालेले, त्याला ती दाबते आणि तो प्लाक बाजूला गेल्यामुळे ल्युमेन जो आहे तो मोठा होतो. आधी ल्युमेन एवढा छोटा होता, आता काय झालं, त्या जाळीमुळे तो जो कडेचा ब्लॉक आहे ते जे डिपॉझिशन आहे ते थोडंसं बाजूला सरकतं आणि त्यामुळे आर्टरीचा ल्युमेन पुन्हा मोठा होतो. ल्युमेन मोठा झाला की पुन्हा नॉर्मल ब्लड सप्लाय सुरू त्या ठिकाणी केला जातो, म्हणजे ही निडल जी आहे ती रिमूव्ह केली जाते, हे स्ट्रेट जे जाळीदार स्ट्रक्चर आहे ते ठीक झालंय. सो दिस इज एंजिओप्लास्टी. सो एंजिओप्लास्टी कधी केली जाते, फक्त ब्लॉकेजेस तयार व्हायला सुरुवात झालेली, अजून कम्प्लिटली ब्लॉक नाही झालेलं. नेक्स्ट काय केलं जातं एंजिओप्लास्टीमध्ये, स्टेंट जो आहे तो इन्सर्ट केला जातो. कुठे? ॲट द सेट ऑफ ब्लॉकेज, जिथं ब्लॉकेज झालेले तिथं स्टेंट इन्सर्ट करायचा. इन्सर्ट केल्यानंतर त्याच्यावरचं जे नेट लाईक स्ट्रक्चर आहे ते सगळं इन्फ्लॅट केलं जातं, फुगवलं जातं आणि ती नेट फुगली की ते कडेचं ब्लॉकेज आहे ते सगळं कॉम्प्रेस होतं, बाजूला निघतं किंवा बाजूला दाबलं जातं ते सगळं जे ब्लॉकेज तयार झालं होतं ते, आणि आतला आर्टरीचा लिगमेंट जो होतो पुन्हा मोठा केला जातो. सो ही ट्रीटमेंट आहे एंजिओप्लास्टी. तर दुसरी आहे बायपास सर्जरी. पहिल्यांदा सांगा मला एंजिओप्लास्टी तुम्हाला समजलं का, आणि आता एंजिओप्लास्टी आणि एंजिओग्राफी याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका. एंजिओग्राफी म्हणजे इमेजिंग करून, एक्सरे इमेजिंग करून ब्लॉकेजेस फाइंड करणं, आणि एंजिओप्लास्टी जर कमी प्रमाणात ब्लॉकेजेस असतील तर असं स्टंट इन्सर्ट केला जातो ब्लॉकेजच्या ठिकाणी आणि तो ब्लॉक कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. आता बायपास सर्जरी होता या कंडिशनमध्ये केली जाते. सपोज ती ब्लॉकेज कम्प्लीट झालेली आहे, कम्प्लिटली ब्लॉक झालेली आहे ती आर्टरी, या कंडिशनमध्ये इथं जाळी इन्सर्ट करायला काही स्कोप नाहीये. मग या कंडिशनमध्ये काय केलं जातं, तर बॉडीच्या दुसऱ्या एखाद्या पार्टमधून पर्टिक्युलरली सपोज थाय रिजन आहे तिथून एखादी आर्टरी जी आहे ती रिमूव्ह केली जाते तिथली आर्टरी, आणि ती आर्टरी या ठिकाणी अटॅच केली जाते. सो समजा ही दुसरीकडून आलेली आर्टरी आहे आणि ती इथे अटॅच केली. सो आता काय झालं, आधी ब्लॉक झाल्यामुळे ब्लड इथून पुढे जात नव्हतं ठीक आहे, आता ब्लडला आपण दुसरा वेग तयार करून दिला. इथंपर्यंत ब्लड आलंय पुढे जात नाही, ब्लडला हा दुसरा वेग मिळाला, इकडून ब्लड झाले ते पुन्हा ज्या पार्टकडे जात नव्हतं तिकडं ते पुन्हा रिटर्न पोहोचणार आहे, आणि ही जी सर्जरी आहे तिला म्हटलं जातं बायपास सर्जरी. सो इन बायपास सर्जरी व्हॉट वी परफॉर्म, अथेरोस्क्लेरोटिक रिजन इज बायपास, अथेरोस्क्लेरोटिक रिजन is bypassed using artery or vein from using artery or vein from any other part of body, other part of बॉडीच्या दुसऱ्या पार्टमधली आर्टरी किंवा वेन जी आहे ती रिमूव्ह केली जाते, आणि जिथं अथेरोस्क्लेरोटिक प्लाक किंवा तो ब्लॉक तयार झालेला आहे त्या ठिकाणी बायपास वे जो आहे तो तयार केला जातो ब्लडसाठी. सो ही जी सिच्युएशन, ही जी सर्जरी आहे तिला म्हणतात बायपास सर्जरी. सो दिस इज अबाउट दी एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी अँड बायपास सर्जरी. सगळ्यांनी हे नोट करा, इझी आहे मला वाटतं तुम्हाला समजेल ब्लॉकेजेस का होतात हे आपण बघितलेलं आहे. दोन कंडिशन सांगितले, अथेरोस्क्लेरोसिस आणि आर्टेरियोस्क्लेरोसिस. आर्टेरियोस्क्लेरोसिसमध्ये आर्टरीची वॉल इनइलास्टिक होते आणि अथेरोस्क्लेरोसिसमध्ये या पद्धतीनं फॅट्स, कॅल्शियम किंवा फायब्रस टिश्यू डिपॉझिट होऊन आर्टरी ब्लॉक होते. खूप जास्त ब्लॉकेजेस असेल तर बायपास सर्जरी करावी लागते, कमी प्रमाणात असेल तर एंजिओप्लास्टी केली जाते,
ज्यामध्ये स्टेंट इन्सर्ट केला जातो ब्लॉकेज साइटला. ओके, समजलं का हे लिहिलं सगळ्यांनी? यस. ओके, व्हेरी गुड. मग आता नेक्स्ट बघा, हार्ट ट्रान्सप्लांट आहे की काही कंडिशन मध्ये, सपोज हार्ट कंप्लीटली फेल झालेला असेल, तर त्या कंडिशन मध्ये सर्जिकली हार्ट रिमूव्ह केलं जातं आणि नॉर्मल हार्ट जे आहे त्या ठिकाणी इन्सर्ट केलं जातं. या गोष्टीला आपण हार्ट ट्रान्सप्लांट असं म्हणतो. समजा जर हार्ट कंप्लीटली डॅमेज झालेलं असेल त्या कंडिशन मध्ये हार्ट ट्रान्सप्लांट केलं जातं. फर्स्ट ऑफ ऑल हार्ट ट्रान्सप्लांट या वर्डचं मी मीनिंग तुम्हाला सांगितलं. हार्ट ट्रान्सप्लांट म्हणजे रिप्लेसमेंट ऑफ सिव्हिअरली डॅमेज हार्ट बाय नॉर्मल हार्ट. रिप्लेसमेंट ऑफ सिव्हिअरली डॅमेज हार्ट बाय नॉर्मल हार्ट. सिव्हिअरली डॅमेज हार्ट जे आहे ते रिमूव्ह करून त्याऐवजी नॉर्मल हार्ट इन्सर्ट करणं, या सर्जरीला आपण हार्ट ट्रान्सप्लांट असं म्हणतो. नेक्स्ट, हार्ट आपण कोणाकडून घेऊ शकतो? हार्ट इज टेकन फ्रॉम ब्रेन डेड. ओके, सो ब्रेन डेड पर्सन म्हणून आपण हार्ट घेऊ शकतो, म्हणजे ज्याचा ब्रेन डॅमेज होऊन डेथ झालेली आहे त्याचं हार्ट घेऊ शकतो. कारण तुम्हाला माहिती की ब्रेनचा तितकंसं हार्टवरती रेग्युलेशन नाही आहे, बट काही स्पेसिफिक सिच्युएशनमध्येच फक्त तो हार्टचा मुवमेंट रेग्युलेट करतो, अदरवाईज हार्टची मुवमेंट त्याला स्वतःला रेग्युलेट करता येते. सो ब्रेन डेड पर्सनचा हार्ट आपण घेऊ शकतो. आणि रिसेंटली डेड, जस्ट काही वेळ झालेला आहे डेथ होऊन, तर त्या पर्सनचं सुद्धा हार्ट जे आहे ते ट्रान्सप्लांट केलं जाऊ शकतं. ओके, नेक्स्ट, इट इज नेसेसरी फॉर एंड स्टेज हार्ट फेलियर अँड सिव्हिअर कोरोनरी आर्टेरियल डिसीज. म्हणजे हार्ट ट्रान्सप्लांट कोणामध्ये केलं जातं? इट इज कॅरीड आउट इन सिव्हिअरली हार्ट फेल्युअर, ज्याचं एंड स्टेज हार्ट फेल्युअर झालेलं असेल तर त्या कंडिशनमध्ये कॅरीड आउट इन एंड स्टेज हार्ट फेल्युअर, ज्याचं एंड स्टेज हार्ट फेल्युअर आहे त्या कंडिशनमध्ये केलं जाईल. किंवा सेकंड थिंग अजून कोणामध्ये केलं जाईल? एंड स्टेज हार्ट फेल्युअर आणि सेकंड सिव्हिअर कोरोनरी आर्टेरियल डिसीज. सिव्हिअर कोरोनरी आर्टेरियल डिसीज. कोरोनरी आर्टेरियल डिसीज आपण बघितले, कोरोनरी आर्टेरियल डिसीजला काय म्हणतात? कोरोनरी आर्टेरियल डिसीजला काय म्हणतात पटकन सांगा. कोरोनरी आर्टेरियल डिसीज इज ऑल्सो नोन ॲज अथेरोस्क्लेरोसिस, त्याला अथेरोस्क्लेरोसिस म्हणतात. मग ज्यांच्या ब्लड वेसल, ज्यांच्या आर्टरीज ब्लॉक झालेल्या आहेत, येस इट इज ऑल्सो नोन ॲज अथेरोस्क्लेरोसिस. सो ज्यांच्या आर्टरीज ब्लॉक झालेल्या आहेत त्यांच्या बाबतीत सिव्हिअर ब्लॉकेजेस असतील त्याला हार्ट ट्रान्सप्लांट केलं जातं. आणि एंड स्टेज हार्ट फेल्युअर असेल त्या पर्सनला सुद्धा हार्ट ट्रान्सप्लांट करणं गरजेचं आहे. सो यात काही अवघड नाही आहे. हार्ट ट्रान्सप्लांट म्हणजे काय? तर रिप्लेसमेंट ऑफ सिव्हिअरली डॅमेज हार्ट बाय नॉर्मल हार्ट. नेक्स्ट, हार्ट कोणाकडून घेऊ शकतो? ब्रेन डेड पर्सनकडून घेऊ शकतो किंवा रिसेंटली डेड पर्सनकडून घेऊ शकतो. आणि हे इट इज कॅरीड आउट इन कोणामध्ये हे केलं जातं? ज्यांचं सिव्हिअरली डॅमेज हार्ट असेल त्यांच्या बाबतीत सिव्हिअरली हार्ट फेल्युअर असेल, एंड स्टेज हार्ट फेल्युअर, किंवा ज्यांच्याकडे सिव्हिअर कोरोनरी आर्टरी डिसीज आहे, त्या दोन कंडिशनमध्ये हार्ट ट्रान्सप्लांट जे केलं जातं. ओके, हार्ट ट्रान्सप्लांट समजलं कसं काय ना? हार्ट ट्रान्सप्लांट समजलं सगळे व्यवस्थित समजून घ्या. हायपरटेन्शन वर्ड आपण उच्चारला की आपल्याला जर समजलेलं असेल थोडंफार तरी सांगता येतं. हायपरटेन्शन म्हणजे नॉर्मल ब्लड प्रेशरपेक्षा हायर ब्लड प्रेशर. थ्रेशोल्ड हायपरटेन्शन ती व्हॅल्यू आहे
180 च्या वरती जर ब्लड प्रेशर असेल तर त्याचा ऍडव्हर्स इफेक्ट होतो. कशावरती होतो? मेन किडनी, हार्ट आणि ब्रेन वरती. काय इफेक्ट होतो? हार्ट मध्ये एंजिनोमेट्रिस बघितलं, ब्रेन मध्ये बघितलं आपण ब्रेन मध्ये आपण बघितलं हेमोरेज, त्यानंतर ब्रेन हेमोरेज बघितलं, त्यानंतर किडनी मध्ये आपण किडनी फेल्युअर बघितलं. एंजिनोमेट्रिस म्हणजे चेस्ट पेन असतं हार्ट मसलला ब्लड सप्लाय न झाल्यामुळे. ओके, कोरोनरी आर्टरी डिसीज म्हणजे अथेरोस्क्लेरोसिस असतं. ट्रीटमेंट मध्ये आपण एंजियोग्राफी केली जाते आणि ब्लॉकेजेस कुठे शोधण्यासाठी, कमी ब्लॉकेजेस असतील, कमी प्रमाणात असेल तर एंजियोप्लास्टी केलं जातं जिथं स्टेंट इन्सर्ट होतो, खूप असतील तर बायपास केलं जातं, आणि खूपच जास्त आर्टरीज ब्लॉक झालेले आहेत त्या कंडिशनमध्ये हार्ट ट्रान्सप्लांट केलं जातं. या गोष्टी आपल्या झालेल्या आहेत. लास्ट पॉईंट आहे सायलेंट हार्ट अटॅक. सायलेंट हार्ट अटॅक कशाला म्हणायचं आपण नेक्स्ट पाहणार. हे सगळ्यांचं नोट करून झालं का बघा. नेक्स्ट इज सायलेंट हार्ट अटॅक. ठीक आहे, सायलेंट हार्ट अटॅक कशाला म्हणणार बघा. सायलेंट मायोकार्डियल इन्फॅरॅक्शन. ओके, नेक्स्ट हे जे सायलेंट मायोकार्डियल इन्फॅरॅक्शन आहे, ठीक आहे, तर याचे सिम्पटम्स काय असतात हे आपल्याला माहिती पाहिजे. सो हा सुद्धा एक हार्ट अटॅकचा टाईप आहे. इट इज ऑल्सो अ टाईप ऑफ हार्ट अटॅक. टाईप ऑफ हार्ट अटॅक हा सुद्धा एक प्रकारचा हार्ट अटॅक आहे. ठीक आहे, फक्त याला सायलेंट का म्हटलेले तर ते सिम्पटम बघून तुमच्या लक्षात येईल. ओके, दिस टाईप ऑफ हार्ट अटॅक इट इज ऑल्सो अ टाईप ऑफ हार्ट अटॅक. दिस टाईप ऑफ हार्ट अटॅक लाईक जनरल सिम्पटम ऑफ क्लासिक हार्ट अटॅक. इट लॅक जनरल सिम्पटम ऑफ क्लासिक हार्ट अटॅक. ठीक आहे, मी पुन्हा एकदा सगळे पॉईंट रिपीट करते. सायलेंट हार्ट अटॅक इट इज ऑल्सो नोन ॲज सायलेंट मायोकार्डियल इन्फॅरॅक्शन. जो सायलेंट मायोकार्डियल इन्फॅरॅक्शन असं म्हटलं जातं हा सुद्धा एक हार्ट अटॅकचा टाईपच आहे. फक्त याला सायलेंट हार्ट अटॅक का म्हटलेले, कारण क्लासिक टिपिकल हार्ट अटॅक जो आहे त्या हार्ट अटॅकचे जे सिम्पटम असतात ते सगळे सिम्पटम याच्यामध्ये दिसत नाही असतात, पण खूप कमी प्रमाणात सिम्पटम दिसतात, खूप माइल्ड सिम्पटम असतात. त्यामुळे पेशंट कन्फ्युज होतो किंवा लक्षात येत नाही की हा हार्ट अटॅक आहे. जेव्हा हार्ट अटॅक येतो जे चेस्ट पेन खूप सिव्हिअर असलं किंवा जे मेन सिम्पटम दिसतात ॲक्च्युअल हार्ट अटॅकमध्ये ते सिम्पटम इथं खूप माइल्ड असतात, त्यामुळे पेशंटच्या लक्षात येत नाही. दिस टाईप ऑफ हार्ट अटॅक लाईक जनरल सिम्पटम ऑफ क्लासिक हार्ट अटॅक लाईक एक्स्ट्रीम चेस्ट पेन. कुठले क्लासिक हार्ट अटॅकचे सिम्पटम कुठले असतात? सिम्पटम ऑफ क्लासिक हार्ट अटॅक. हार्ट अटॅक तुम्ही बघितलं असेल कुठल्या पर्सन आलेला, तर हार्ट अटॅकचे सिम्पटम जनरल सिम्पटम काय असतात तर याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट सिम्पटम आहे एक्स्ट्रीम चेस्ट पेन. खूप जास्त चेस्ट पेन होतं, इट इज एक्स्ट्रीम चेस्ट पेन. एक्स्ट्रीम चेस्ट पेन जे ते क्लासिक हार्ट अटॅकमध्ये होतात. त्यानंतर सेकंड होता हायपर टेन्शन, शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, स्वेटिंग हायपरटेन्शन डिझीनेस. ओके, म्हणजे खूप घाम येणार, थरथरणं, त्यानंतर हायपरटेन्शन, ब्लड प्रेशर हाय होणं आणि सिव्हिअर चेस्ट पेन होणं हे क्लासिक हार्ट अटॅकचे सिम्पटम आहेत. शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, श्वासा पुरा पडणं, शॉर्टनेस ऑफ ब्रीथ. शॉर्टनेस ऑफ ब्रीथ का होईल? हार्ट अटॅकमध्ये मसल्स प्रॉपरली कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स होत नाही आहे, त्यामुळे ब्लड सप्लाय प्रॉपरली होत नाही आणि त्यांना ऑक्सिजन पुरेसा मिळत नाही.
yes it is shortness of breath. So या सारे symptoms इसका symptoms are so mild. So symptoms जो हैं खूब mild इसका तो हमें person जो है it get confused with regular discomfort. Symptoms of silent heart attack.
ओके सो व्हाट इज इलेक्ट्रोकार्डियोग्राम इट इज ग्राफिकल रिकॉर्डिंग आहे ऑफ इलेक्ट्रिकल व्हेरिएशन डिटेक्टेड ऍट द सरफेस ऑफ बॉडी इलेक्ट्रिकल व्हेरिएशन डिटेक्टेड ऍट द सरफेस ऑफ बॉडी ड्यूरिंग प्रोपोगेशन थ्रू द वॉल ऑफ हार्ट थ्रू द वॉल ऑफ हार्ट ओके आता व्यवस्थित समजून घ्या इलेक्ट्रोकार्डियोग्राम इट इज ग्राफिकल रेकॉर्डिंग इलेक्ट्रोकार्डियोग्राम ही ग्राफिकल रेकॉर्डिंग आहे कशाचं ग्राफिकल रेकॉर्डिंग आहे इलेक्ट्रिकल व्हेरिएशन बघा जेव्हा तुम्ही न्यूरॉन शिकणार तेव्हा तुम्हाला समजेल की नर्व इम्पल्स कॅरी करण्यासाठी ज्या नर्व सेल असतात तर या सेलमध्ये आतल्या बाजूला निगेटिव्ह चार्ज असतो सेलच्या आतमध्ये आणि सेलच्या बाहेर पॉझिटिव्ह चार्ज त्यामध्ये क्रिएट केला जातो जेव्हा एखादा इम्पल्स येतो स्टिम्युलस येतो तेव्हा या कंडिशनला पोलराइज स्टेट म्हटलं जातं जेव्हा स्टिम्युलस येतो एक्झॅक्टली अपोजिट कंडिशन होते म्हणजे आता बाहेर पॉझिटिव्ह आत निगेटिव्ह आहे जेव्हा स्टिम्युलस समजा या रिजनमध्ये स्टिम्युलस आला ज्या ठिकाणी स्टिम्युलस येतोय त्या ठिकाणी सिच्युएशन काय झाली आधीच्या अपोजिट कंडिशन झाली आधी बाहेर पॉझिटिव्ह आणि आत निगेटिव्ह होता इथं काय झालं बाहेर निगेटिव्ह आत पॉझिटिव्ह हे झालं याला म्हणायचं आधी जी होती ती पोलराइज स्टेट आता याच्या उलट झालं म्हणून डीपोलराइज स्टेट या पद्धतीनं मग हे जे आहे पॉझिटिव्ह चार्ज इकडून इकडे आणि इकडून इकडे या पद्धतीनं ते ट्रॅव्हल करतं ज्याला म्हणायचं कंडक्शन सो कॉन्ट्रॅक्शनची वेव तयार कुठे होते आपण कंडक्टिंग टिश्यू शिकलेलं आहे हार्टमध्ये एस ए नोड ए बी नोड झाले की नाही एस ए नोड झालेला आहे ए बी नोड झालेले आहे बंडल ऑफ हिज झालेले बंडल ब्रांचेस सांगितलेले पुरकिनच्या फायबर आपलं झालेले सो कॉन्ट्रॅक्शनची वेव एस ए नोड मध्ये सुरू होते एस ए नोड कडून ए बी नोड आणि बाकीच्या सगळ्या कंडक्टिंग टिश्यू कडे जाते की ज्या वेवमुळे आपलं हार्ट कॉन्ट्रॅक्ट होतं सो ही वेव ट्रॅव्हल होते म्हणजे काय ट्रॅव्हल होतं तर हे चार्ज जे आहे ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह चेंज करत ती वेव हार्टच्या वॉलवरती ट्रॅव्हल होते सो जेव्हा आपण हे ग्राफिकल रेकॉर्डिंग करतोय तेव्हा काय रेकॉर्ड करतोय इट इज ए ग्राफिकल रेकॉर्डिंग ऑफ इलेक्ट्रिकल व्हेरिएशन ओके इट इज ए ग्राफिकल रेकॉर्डिंग ऑफ इलेक्ट्रिकल व्हेरिएशन हे जे आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे चेंज होत आहे यालाच इलेक्ट्रिकल व्हेरिएशन म्हणायचं ओके ऍक्च्युली हे व्हेरिएशन कुठे होत आहे हार्ट मसल मध्ये होते आणि हे आपण कुठे डिटेक्ट करतोय इट कॅन बी डिटेक्टेड ऑन द बॉडी सरफेस बॉडीच्या सरफेसवरती इलेक्ट्रिक रॉड प्लेस करून हे जे व्हॅरिएशन आहे ते आपण डिटेक्ट करू शकतो आणि त्याचा ग्राफ ड्रॉ करू शकतो ओके सो पुन्हा एकदा मी डेफिनेशन सांगेन इलेक्ट्रोकार्डियोग्राफ इट इज ए ग्राफिकल रेकॉर्डिंग ऑफ इलेक्ट्रिकल व्हॅरिएशन डिटेक्टेड ऍट द बॉडी सरफेस हे व्हॅरिएशन बॉडी सरफेसवरती डिटेक्ट होत आहे ओके ड्युरिंग देअर प्रोपोगेशन थ्रू दी हार्ट वॉल पण हे इलेक्ट्रिकल व्हॅरिएशन कुठून पास होत आहे हार्ट वॉल मधून ते फक्त वरती आपल्याला डिटेक्ट करता येत आहे म्हणून आपण याचा ग्राफ ड्रॉ करतोय सो सगळ्यांनी डेफिनेशन लिहा आणि झालं तर लगेचच लर्न करा इलेक्ट्रोकार्डियोग्राफ इट इज ए ग्राफिकल रेकॉर्डिंग ऑफ इलेक्ट्रिकल व्हॅरिएशन कॅन बी डिटेक्टेड ऑन बॉडी सरफेस ड्युरिंग देअर प्रोपोगेशन थ्रू दी हार्ट वॉल इट इज कॉल्ड एज इलेक्ट्रोकार्डियोग्राफ ओके नेक्स्ट जे मशीन आहे त्याचं नेम आहे इलेक्ट्रोकार्डियोग्राफ मशीन यूज टू प्रोड्यूस ग्राफ ग्राफ प्रोड्यूस करण्यासाठी जी मशीन यूज केली जाते इट इज कॉल्ड इलेक्ट्रोकार्डियोग्राफ मशीनला ग्राफ म्हणतात इलेक्ट्रोकार्डियोग्राफ आणि जो ग्राफ काय होत आहे त्याला ग्राफ म्हणतात इलेक्ट्रोकार्डियोग्राफ म्हणजेच ई सी जी असं म्हटलं जातं नेक्स्ट बघा हे जे रेकॉर्डिंग आहे ते आपल्याला दोन फॉर्ममध्ये मिळू शकतं प्रिंटआउट सुद्धा मिळू शकते किंवा मॉनिटरवरती सुद्धा आपण बघू शकतो सो रेकॉर्डिंग कॅन बी इन टू फॉर्म प्रिंट आउट
और मॉनिटर मॉनिटर वरती सुद्धा आपण हा ग्राफ बघू शकतो किंवा या ग्राफचा प्रिंटआउट सुद्धा आपण काढू शकतो दोन वेळी करू शकता. नेक्स्ट याचे ईसीजी मशीन आहे. ईसीजी मशीन किंवा त्याला आपण इलेक्ट्रोकार्डिओग्राफ म्हणतोय. हे इंस्ट्रुमेंट आहे. इट इज यूज फॉर दी रेकॉर्डिंग. मशीन यूज प्रोड्यूस ग्राफ. हा ग्राफ प्रोड्यूस करण्यासाठी जे आपण मशीन यूज करतोय इट इज नोन एज इलेक्ट्रोकार्डिओग्राफ और ईसीजी मशीन असे हेला म्हटलं जातं. की जी ईसीजी मशीन आहे ही सगळ्यात फर्स्ट इंट्रॉन या सायंटिस्टनी डिस्कवर केली आणि तिच्या मदतीला पहिल्यांदा ग्राफ जो त्यांनी ड्रॉ केलेला तो व्हॅलन या सायंटिस्टनी ड्रॉ केला. सो ईसीजी मशीन वॉज डिस्कवर्ड बाय ठीक आहे एन्थियॉन या सायंटिस्टनी सगळ्यात पहिल्यांदा ही ईसीजी मशीन जी आहे ती डिस्कवर केली आणि पहिला ईसीजी रेकॉर्ड याच्यावरून जो तयार केला हे मशीन यूज करून तो व्हॅलन या सायंटिस्टनी तयार केला. ओके आता जेव्हा आपण ही ईसीजी वरती ग्राफ बघतो रेकॉर्डिंग बघतो तेव्हा त्यासाठी वेगवेगळे इलेक्ट्रिकल सिग्नल जे आहेत ते मिळवले जातात इलेक्ट्रोडच्या मदतीने. ते कसे बघा ईसीजी मशीन इट कॅन डिटेक्ट अँड ॲम्प्लिफाय सिग्नल. ईसीजी मशीन कॅन डिटेक्ट अँड ॲम्प्लिफाय दी सिग्नल. ओके सो काय काय सांगितलंय बघा ग्राफ जो आपल्याला मिळतोय इलेक्ट्रिकल व्हॅरिएशन ज्या हार्टच्या वॉलवरती ट्रॅव्हल होते त्याच्या मदतीने त्याचा जो ग्राफ आपल्याला मिळतोय त्या ग्राफला आपण इलेक्ट्रोकार्डिओग्राफ असं म्हणतोय. नेक्स्ट जी मशीन ह्या ग्राफ प्रोड्यूस करण्यासाठी यूज केली जाते त्या मशीनला इलेक्ट्रोकार्डिओग्राफ किंवा ईसीजी मशीन असं म्हटलं जातं. नेक्स्ट ईसीजी मशीनवरती रेकॉर्डिंग दोन फॉर्ममध्ये मिळू शकते एक मॉनिटरवरती बघू शकता किंवा प्रिंटआउट. नेक्स्ट ईसीजी मशीन जी आहे ती सगळ्यात पहिल्यांदा एन्थियॉन या सायंटिस्टने डिस्कवर केली आणि हे जे मशीन आहे ती दोन गोष्टी करू शकते. एक तो जो इलेक्ट्रिकल सिग्नल आहे हार्टच्या वॉलवरती ट्रॅव्हल होणारा तो सिग्नल ती डिटेक्ट करू शकते आणि ॲम्प्लिफाय म्हणजे जो सिग्नल वीक असेल ती वाढवू शकते आणि सिग्नल वाढवून त्याची एक्झॅक्टली कसा सिग्नल आहे त्याची इमेज तयार केली जाऊ शकते. ओके सगळ्यांना हे समजलं का? इथपर्यंत समजलं का?